रायगडमध्ये तंत्रशिक्षण संचलनालयाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. लोणेरे इथं इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल ही पदविका संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्न झाली आहे. मात्र संचालनालयाकडे त्याची नोंदच नाहीये. तरीही अस्तित्वात नसलेल्या या संस्थांच्या नावे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसतोय. मुंबई मनपा निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा झोपडपट्ट्या परप्रांतीयांचे लोंढे हे मुद्दे काढलेत. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच मुंबईत लोंढे वाढत आहेत, हजारो झोपड्या उभ्या राहत आहेत अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. मुंबईत 5 नद्या होत्या, त्यातील 4 नद्या अक्षरशः मारून टाकल्या असं ते म्हणाले. डोंबिवली एमआयडीसीतील नवीन बनवलेले काँक्रीटचे रस्ते पुन्हा उखडण्यात आलेत. भूमिगत वाहिनी फुटल्यानं पुन्हा काँक्रीटचा नवा रस्ता फोडावा लागला. याला एमएमआरडीए आणि एमआयडीसीमध्ये समन्वयाचा अभाव कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. नवा रस्ता फोडावा लागला. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अभी तक 60 टंकर आ चुका है. अगर आप लोग मुंबईच्या नायगावच्या उच्चभ्रू संटेक रहिवासी संकुलातील रहिवाशांचा पाणी प्रश्नावरून उद्रेक झाला. संतप्त नागरिक संटेकच्या कार्यालयावर धडकले. महिलांपासून लहान मुलांपर्यंत सगळे जण यात सहभागी झाले होते. यावेळी संटेक प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. 5 दिवसांपासून इथे पाण्यावाचून हाल होत आहेत. बलात्कार झाल्यानंतर आम्ही तक्रार द्यायची का असा संतप्त प्रश्न एका महिलेनं पुण्यात आयोजित जनता दरबारात विचारला. पुणे शहरातून मुली आणि महिला बेपत्ता होणं, बलात्काराच्या घटना वाढणं असे वाढत आहेत असे आरोप करण्यात आले. आणि याच पार्श्वभूमीवर खासदार, आमदार, पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या उपस्थितीत झालेल्या जनता दरबारात महिलेनं हा प्रश्न केला. राजगुरुनगरमध्ये वऱ्हाडाच्या टेम्पोचा भीषण अपघात झाला. लग्न कार्य आटपून वऱ्हाड निघालं असतानाच पुणे नाशिक महामार्गावर टायर फुटल्यानं टेम्पो उलटला. यात 30 ते 35 वऱ्हाडी होते, त्यापैकी 13 जण गंभीर जखमी झालेत. विकासाचा ध्यास म्हणजे